नमस्कार, स्वागत आहे तुमचे वनिताज रेसिपी मराठी किचन क्वीन मध्ये। आज आपण बनवणार आहे शाबूच्या तांदळाची उपवासाची खिचडी। शाबूची खिचडी तयार करण्यासाठी साहित्य पाहूया काय काय लागते। एक वाटी शाबू, शेंगदाण्याचे भाजून कूट केलेले आहे ते अर्धी वाटी, बारीक मीठ एक चमचा, चवीनुसार वापरा, आणि चार मिरच्या बारीक चिरलेल्या हिरव्या, आणि बटाटा शिजवून घेतलेला बारीक चिरलेला आहे एक बटाटा आहे, फोडणीसाठी तेल। सर्वप्रथम शाबू घ्यायचा आहे। आता या शाबू मध्ये आपण शाबू भिजतोय तो तेवढं पाणी ओतायचं आहे, जरा जास्तच पाणी होता, आणि हा शाबू आपण अर्धा तास भिजवणार आहे। आता अर्धा तास झालेला आहे बघा, यामध्ये पाणी जे आहे ते शिल्लक पाणी मी काढून घेणार आहे। आता हे पाणी पूर्ण काढून घेतलेले आहे। आता हे आपण शाबू 7 ते 8 तास भिजवायचे आहेत, म्हणजे आपण रात्रभर भिजत ठेवले तरी चालतील, सकाळी आपण शाबू करू शकतो, आणि जर सकाळी भिजत घातले तर संध्याकाळी करायचं आहे। आता शाबू छान भिजलेला आहे बघा, सुटसुटीत झालेला आहे एकदम, बघू शकताय तुम्ही। आणि जेवढा शाबू होता तेवढ्यापेक्षा थोडासा शाबू फुगलेला आहे आणि जास्त झालेला आहे। आता आपण खिचडी करायला घेऊया। आता एका कढईमध्ये मी छान तेल तापवलेलं आहे, 2 चमचे तेल आहे हे, त्यामध्ये मिरची घालायची आहे, मिरची छान भाजून घ्यायची आहे तेलामध्ये। काही भागामध्ये खिचडीमध्ये जिरे पण घातले जातात, तर काही भागामध्ये कोथिंबीर घालतात। तुम्ही कशी खिचडी करता हे नक्की कळवा मला। काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या। आता ही मिरची भाजलेली आहे बघा छान, त्यामध्ये बटाटा घालायचा आहे। हा बटाटा मी शिजवून घेतलेला होता त्यामुळे जास्त काही भाजायची गरज नाही, तर थोडासा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये एक चिमूटभर मीठ टाकायचं आहे, कारण बटाट्याला आणि मिरचीला छान चव येते त्यामुळे, आणि तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। आता हा छान बटाटा भाजलेला आहे, त्यामध्ये भिजवून घेतलेली खिचडी म्हणजे शाबू घालायचा आहे, आणि त्यामध्ये लगेच कूट घालतोय, आणि चवीनुसार मीठ घाला। तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये लिंबू जरी पिळला तरी चालेल, आणि हे परतून घ्यायच्या व्यवस्थित। शाबू जर अशा पद्धतीने भिजवला तर शाबू खूप छान आणि फडफडीत होतो, आणि खिचडी पण चवीला लागते छान। छान भाजून घ्यायची मंद गॅस होती। खिचडी छान भाजून तयार आहे बघा, प्लेट मध्ये काढून घेऊया। डिश आवडत असतील तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉनचे बटन दाबा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। थँक्यू।